नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। नवरात्री सुरू व्हायला फक्त काही तास बाकी राहिले आहेत, त्यामुळे पितृपक्षाचा शेवटचा दिवस आणि नवरात्रीच्या घटस्थापनेची तयारी यांची गडबड तुमची सुरू असेल। नवरात्रीचा प्रथम दिवस म्हणजे घटस्थापना, जो प्रत्येक देवी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या कुळदेवीचा कुळाचार करत असतो। कुळदेवीची सेवा म्हटलं की प्रत्येकजण त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर अजिबात सोडत नाही। या दिवसापासून दसऱ्यापर्यंत देवीतत्व हे जास्त प्रमाणात सक्रिय होत असतं, त्यामुळे या काळात केलेल्या सेवा उपासना कधीच वाया जात नाही। प्रत्येकाने देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस चांगल्या प्रकारे सत्कारनी लावावा। या व्हिडिओत आपण याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीचा काळ जसा देवीच्या सेवेसाठी उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो, त्याच पद्धतीने आपलं घर असेल, अंगण असेल किंवा घराच्या आजूबाजूचा परिसर असेल, तो स्वच्छ ठेवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। कारण घटस्थापनेच्या दिवशी देवी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं, त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून आपलं घर असेल, घराच्या आजूबाजूचा परिसर असेल, अंगण असेल, तर ते सगळं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। स्वच्छतेची कामं सकाळी सकाळी तुम्ही आटोपून घ्या। या दिवशी तुम्हाला तसेच तुमच्या घरातील सर्व मंडळींना लवकर उठायचं आहे। ज्या दिवशी आपल्या घरी काही सणवार असतो किंवा व्रतवैकल्य असतं, त्या दिवशी आपण खूप जास्त वेळ अंथरुणावर पडून राहू नये असं म्हणतात, त्यामुळे शक्यतो सूर्योदय होण्याच्या आतच सर्वांनी उठा। आणि घरच्या महिलांनासुद्धा तुम्ही घरातल्या पुरुषांनी, घरातल्या मुलाबाळांनी मदत केली तर काहीच बिघडणार नाही। दारासमोर सडा रांगोळी करायची असेल किंवा उंबरठ्यावर पाणी शिंपडून तो पुसून घ्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। गुरुवार असल्यामुळे फरची पुसावी की नाही किंवा जास्तीची स्वच्छता करावी की नाही हा प्रश्न बऱ्याच महिला विचारतील, पण घटस्थापनेला कुळाचाराची सुरुवात होते, त्यामुळे तुम्हाला फरशी वगैरे पुसायची असेल तर तुम्ही पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुमच्या घराची फरशी पुसून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे। महिलांनी या दिवशी केस धुतले तरी पण चालतील। यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन घ्यायचं। जेव्हा आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करतो किंवा काही सणावाराची सुरुवात असते, व्रताचा दिवस असतो, त्या दिवशी आपल्या दिवसाची सुरुवात आपण जर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन केली तर आपलं ते काम यशस्वी होतं किंवा आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास त्यामुळे येतो। त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देऊन मग करायची आहे। तुमचा संपूर्ण दिवस अतिशय मंगलमय जाईल। यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे। सौभाग्यदायिनी तुळस, तिला कधीच विसरायचं नाही। भलेही कोणताही सणवार असेल तरी पण सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं की त्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करायची, त्यानंतर घरामध्ये यायचं आणि आपल्याला आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच देवपूजेला सुरुवात करायची आहे। आता समजा घटस्थापनेचा जरी दिवस असला तरी या दिवशी मातामह श्राद्ध केलं जातं। ज्या महिलांना भाऊ नाही आहे पण मग त्यांचे आईवडील आता हयात नसतील तर त्यांना या दिवशी आपल्या हयात नसलेल्या आईवडिलांचं श्राद्ध करता येतं। आणि माहेरकडच्या व्यक्तींचं आपण श्राद्ध या दिवशी करतो, त्यामुळेच या श्राद्धाला मातामह श्राद्ध असं म्हटलं जातं। बघा मंडळी, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बरेच जण उपवास करतात, म्हणजेच काय घटस्थापना ते दसरा या कालावधीमध्ये 9 दिवसांचे नवरात्रीचे उपवास असतात। त्यामुळे सकाळी सकाळी धावपळ करत असताना, कामाची गडबड असताना हे नक्की आठवणीत ठेवा की आजपासून आपला उपवास सुरू होत आहे। त्यामुळे चहापाणी घेताना बिस्किट वगैरे किंवा खारी टोस्ट वगैरे खाऊ नका, नाहीतर तुमचा उपवास तिथेच मोडून जाईल। तुम्हाला मी फक्त एक आठवण करून देत आहे, बऱ्याच वेळा असं घडतं आणि त्यानंतर कमेंट्स यायला लागतात की आमचा उपवास तर पहिल्याच दिवशी मोडला, आता काय करायचं। त्यापेक्षा तुम्ही एक खूनगाठ बांधून ठेवा की आज आपल्याला उपवास आहे। हे 9 ते 10 दिवस आपल्याला अतिशय आनंदाने देवीच्या उपासनेमध्ये कशा पद्धतीने घालवता येतील यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील राहायचं आहे। घरातलं वातावरण एकदम चांगल्या पद्धतीचं आपल्याला ठेवायचं आहे। कोणत्याही प्रकारची भांडणं किंवा वादावादी आपल्याला या दिवसांमध्ये करायची नाही आहे। जे उपवास करत नाही त्यांनीसुद्धा आपल्यामध्ये काही चांगले बदल आपण कसे घडवू शकतो किंवा आपल्याला काही ठराविक वाईट सवयी असतील तर त्या आपण कशा मोडू शकतो याकडे लक्ष द्यावं। कारण उपवास फक्त अन्नाचाच करावा असं नाही, उपवास आपण वाईट विचारांचा सुद्धा करू शकतो। आपल्या घराच्या मुख्यदारावर घरातील स्त्रियांनी, कारण घरातल्या स्त्रियांना आपण माता लक्ष्मीचं, अन्नपूर्णा देवीचं किंवा आपल्या घरातील ही महिला कुलस्त्री आहे असं आपण म्हणतो, तर घरातल्या महिलांनी आपल्या दोन्ही हातांच्या पंजांचे ठसे मुख्य दरवाजावर नक्की लावा। बऱ्याच वेळा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर ओम हे चिन्ह काढतो किंवा स्वस्तिक काढतो, नाहीतर मग श्री हे शुभचिन्ह काढतो,
पण मग आपल्या कुलदेवीचा येण्याचा हा दिवस आहे, आगमनाचा हा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला स्वस्तिक वगैरे काढायचं असेल तर तुम्ही ते काढू शकता. पण याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरातील महिलांनी, मग ती तुमची आई असू शकते किंवा तुमच्या घरची सून असू शकते, मुलगी असू शकते, तर तिने आपल्या हाताच्या दोन्ही पंजांचे ठसे मुख्य दरवाजावर नक्की लावा. हळदीची किंवा कुंकवाची एकत्रित अशी पेस्ट करून घ्यायची, किंवा कुंकवाची वेगळी केली आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या दोन्ही हाताचे पंजे बुडवले आणि त्याचे ठसे मुख्य दरवाजावर दिले तरी पण चालतील. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हेही माहिती असेल की आपल्या कुलदेवीची आपण कुमारिका स्वरूपात सेवा केली, किंवा दुर्गादेवीचं सुद्धा कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं, त्यामुळे तुमच्या घरातल्या कुमारिका मुलींच्या हाताच्या पंजांचे ठसेसुद्धा तुम्ही मुख्य दरवाजावर लावू शकता. आणि तुमच्या घरामध्ये कुमारिका वयातली कोणी मुलगी नसेल तर आपल्या घरची सून असेल, किंवा स्वतः तुम्ही महिला असाल की तुम्ही आता कुणाची तरी सासू आहात, आई आहात, तर तुम्ही तुमच्या हाताच्या पंजांचे ठसे लावले तरी पण काहीच बिघडणार नाही. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांची किंवा अशोकाच्या पानांची माळ तुम्ही लावू शकता, ज्याला आपण तोरण म्हणतो. विकतच्या तोरणांपेक्षा आपण जेव्हा घरच्या घरी पानं आणून किंवा झेंडूची फुलं, अशोकाची पानं, आंब्याची पानं एकत्रित करून तोरण बनवतो तर त्याचं महत्त्व खूप जास्त असतं, कारण खरोखरची पानं आपण तिथे वापरतो, खरोखरची फुलं आपण तिथे वापरतो. जेव्हा आपण विकतची तोरणं घेतो तर त्यामध्ये प्लॅस्टिक असतं किंवा इतर काही वस्तूंचा वापर करून ते बनवलेलं असतं, कुठेतरी निर्जीव त्या वस्तू असतात, त्यामुळे त्या पद्धतीची शोभा त्याला येत नाही. तर ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अशा पद्धतीने अशोकाची पानं, आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं आणून तोरण अवश्य बनवा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक मांगल्य येईल आणि चांगलं वातावरण, ज्याला आपण सकारात्मकता म्हणतो आणि ज्याचा शोध आजकाल प्रत्येकजण घेण्याचा प्रयत्न करतोय की माझ्या घरी पॉझिटिव्हिटी हवी, तर ती पॉझिटिव्हिटीसुद्धा तुमच्या घरामध्ये टिकून राहण्यास मदत होईल. यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काम हे करायचं आहे, तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर, जिथे आपण बघा दिवाळीला पंत्या लावत असतो उंबरठ्याच्या बाहेर दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये, तर तिथे तुम्ही कोणत्याही एका साईडला एक पंती ठेवा किंवा कापूर लावण्याचं भांडं ठेवा, त्याच्यामध्ये दोन कापूरवड्या टाका आणि त्या कापूरवड्यांवर थोडेसे तांदूळ टाकून ठेवा. जेव्हा तुमची नवरात्रीची पहिल्या दिवसाची पूजा आटोपेल त्यानंतर किंवा सूर्य मावळण्याच्या वेळेला तुम्हाला त्यातला कापूर काढून तांदळावर ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करून द्यायचा आहे, जेणेकरून आजूबाजूला काही नकारात्मक वातावरण असेल त्यांचा परिणाम तुमच्यावर होऊ नये म्हणून हा उपाय तुम्हाला दररोज करत जायचा आहे. आता आपण पहिल्या दिवसाची माहिती घेत आहोत, त्यामुळे मी तुम्हाला फक्त पहिल्या दिवसापुरतं हे सांगितलेलं आहे, तुम्ही बाकीचे दिवससुद्धा हेच करू शकता. यानंतर बघा, नवरात्री म्हटली की घराचं पावित्र्य राखणं हे आलंच, कारण कुलदेवीची किंवा दुर्गादेवीची सेवा आपल्या घरामध्ये घडत असते, त्यामुळे घरामध्ये सगळीकडे गोमूत्र तुम्ही शिंपडू शकता किंवा पाण्यामध्ये थोडीफार हळद टाकायची आणि ते पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या घरभर म्हणजे चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडलं तरी पण चालेल. तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर तुम्ही काय करायचं, एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी टाकायचं दोन तीन थेंब आणि आंघोळ झाल्यानंतर ते पाणी तुम्ही म्हणजे तो पाण्याचा तांब्या तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्ही देवऱ्यासमोर बसायचं, त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा किंवा ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करून तुम्ही ते पाणी तुमच्या घरातल्या चारी कोपऱ्यांना शिंपडलं तरी पण चालेल. कारण जरी आपल्या घरामध्ये आपण पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करतोय तरी पण आपल्या घरामध्ये दिवसभर कुणीही एजा करत असतं, बाहेरच्या व्यक्ती येत असतात, किंवा आपणसुद्धा एखाद्या दुःखद ठिकाणी, दुःखद प्रसंगी किंवा बऱ्याच ठिकाणी आपलं येणं जाणं चालू असतं, त्यामुळे आजूबाजूचं वातावरण तिथलं कसं असतं त्याचा प्रभावसुद्धा आपल्यावर पडत असतो. आणि त्यानंतर आपण जेव्हा येतो, आपल्या घरामध्ये प्रवेश करतो, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणामुळे आपल्यावर जो काही प्रभाव झालेला असतो तर त्यामुळेसुद्धा आपल्या घरातलं पावित्र्य हे नष्ट होऊ शकतं किंवा भंग पावू शकतं, त्यामुळे ही एक काळजी घेण्यासाठी आपल्याला घरामध्ये गोमूत्राची एक बाटली आणून ठेवायची आहे. दररोज किंवा दिवसाआड तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता किंवा अशा पद्धतीने शुद्ध पाण्यात हळद किंवा गुलाब पाणी टाकून तुम्ही ते आजूबाजूला शिंपडलं तरी पण चालेल, जेणेकरून घरामध्ये एक प्रकारचं पावित्र्य टिकून राहील. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्यांना उपवास धरायचे नाहीये, म्हणजे त्याला भरपूर कारणं असू शकतात, जसं की आपल्या घरामध्ये एखादी ज्येष्ठ व्यक्ती उपवास करते त्यामुळे आपण उपवास करत नाही, किंवा आता तब्येतीमुळे किंवा वयोमानानुसार आपल्याला उपवास निघत नाही, अशी पण कारणं असतात,
त्यामुळे आपण 9 दिवसाचे जरी उपवास धरू शकलो नाही तरी पण देवीच्या सेवेसाठी उपासनेसाठी आपण 1 दिवस का होईना अन्नाचा त्याग अवश्य करावा. तसं आपल्याला काही देवी म्हणत नाही, तुम्ही अन्नपदार्थ खाऊच नका, तुम्ही उपवासच करा. पण देवीची काही का होईना सेवा उपासना आपल्याकडून घडावी यासाठी तुम्ही पहिल्या दिवशी उपवाससुद्धा करू शकता, ज्याला उठता बसता उपवास असं म्हटलं जातं. तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास करा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या माळेला तुम्ही सकाळी सूर्य उगवल्यानंतर तुमचा उपवास सोडू शकता. त्यानंतर पुन्हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुम्ही उपवास धरायचा आणि दसऱ्याची पूजा झाली किंवा सकाळी सकाळी देवांचं स्नान झालं, घट वगैरे हलवला की त्यानंतर सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला हा उपवास करता येईल. तुमच्या घरामध्ये भलेही घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी पण देवीची एक आपण सेवा करावी, उपासना करावी म्हणून तुम्ही या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचं पारायणसुद्धा करू शकतात, जे अतिशय प्रभावी मानलं जातं. ज्यामुळे देवीचं सुरक्षा कवच आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती तयार होतं, कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. ज्यांची इच्छा असेल त्यांनी दुर्गा सप्तशतीचं पारायण अवश्य करा. ज्यांना घट बसवण्याची इच्छा आहे पण घरी ते शक्य नाही किंवा आपल्या दुसऱ्या घरी म्हणजेच गावी किंवा सासरी घट बसवतात आणि आपण शहरात राहतो, त्यामुळे इच्छा असूनसुद्धा आपण एका घरात 2 घट बसवू नये या अर्थाने घट बसवत नाही. पण मग तुम्ही तुमची ही इच्छा आजूबाजूच्या मंदिरांमध्ये घट वगैरे बसवून पूर्ण करू शकता. तुमच्या आजूबाजूला कुठं मंदिर असेल म्हणजे सातीआसरांचं मंदिर असेल किंवा कोणत्याही देवाचं मंदिर असेल आणि तिथे जर घट बसवले जात असतील किंवा नसतील जरी बसवले जात तरी पण तुम्ही तिथल्या पुजाऱ्यांना विचारून तिथे घट नक्की बसवू शकता. आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल म्हणजे भलेही दररोज वेळ मिळाला नाही तरी पण तुम्ही दिवसाआड तिथे जाऊन त्या घटाला माळ घालू शकता, तसेच पाणीसुद्धा अर्पण करू शकता. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरावर एक लाल, पिवळा किंवा भगव्या रंगाचा ध्वज लावू शकता. 3 ध्वज आपल्याला लावायचे नाही आहे, एकच लावायचा. फक्त रंग मी तुम्हाला सांगितलेले आहे, भगवा, लाल किंवा पिवळा. बघा, अखंड दिवा ज्यांना लावणं शक्य होत नाही त्यांनी सकाळ संध्याकाळ देवीसमोर नेहमीच्या देवपूजेत लावतो तसा दिवा लावला तरी पण चालेल. जेणेकरून तुम्हाला कामाच्या ठिकाणी जावं लागत असेल, नोकरीच्या ठिकाणी जावं लागत असेल आणि अखंड दिव्याची काळजी घेणं शक्य होत नसेल तर तुम्ही रोजच्या देवपूजेप्रमाणे म्हणजे जसं आरतीच्या वेळा आपण दिवा लावतो किंवा देवपूजा सुरू करताना दिवा लावतो त्या पद्धतीने केलं तरी पण चालेल. अखंड दिवा लावलाच पाहिजे असा कोणताही नियम नाही आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्ताची वेळ पाळावी असं सुद्धा काहीच नाही. तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी सूर्य मावळण्याच्या अगोदर कोणत्याही वेळेत घट बसवू शकतात आणि ज्यांना अगदीच शुभमुहूर्त पाळायला आवडतं त्यांनी शुभमुहूर्तावर घट बसवला तरी पण चालेल. त्यासाठी तुम्ही दिनदर्शिका पाहू शकता किंवा इतर कुणाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला असेल की याच शुभमुहूर्तावर घट बसवा किंवा तुम्हाला गुगलवरसुद्धा शुभमुहूर्ताची वेळ मिळेल तर ते पाहूनसुद्धा तुम्ही करू शकता. पण खरं बघायला गेलं तर आपलं धर्मशास्त्रसुद्धा हेच सांगतं, फक्त आपण सूर्य मावळल्यानंतर घट बसवू नये, अगदी पहाटेपासून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तापासून ते सूर्य मावळण्याच्या आत आपण कधीही घट बसवला तरी पण काहीच बिघडत नाही. आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलवर कुलदेवीची भागबांधणी कशी करावी हा व्हिडिओ आहे. आपल्याला काही समस्या असतील, काही ठराविक दोष लागलेले असतील, कुलदेवीची कृपा होत नसेल किंवा कुलदेवीच्या काही अडचणी सांगितलेल्या असतील किंवा आपल्या घरामध्ये काही कौटुंबिक अडथळे येत असतील तर कुलदेवीचा भाग बांधण्याची पद्धत आहे. यामध्ये काय केलं जातं की एका लाल रंगाच्या कापडामध्ये कुलदेवीच्या नावाने काही ठराविक वस्तू बांधून ठेवतात आणि आपली इच्छापूर्ती झाली की त्यानंतर कुलदेवीची ती भागबांधणी म्हणजे बांधलेला तो भाग आहे त्यातलं जे काही साहित्य आहे ते कुलदेवीच्या मूळ पीठावर घेऊन जातात आणि तिथे देवीला अर्पण करतात. तुम्हालासुद्धा हे करायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये देते, तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीचा भाग बांधून ठेवू शकतात. यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्या घरी घट बसवले जातात ते तर पूजा मांडणी करताना मंगल कलशाची स्थापना ही आवर्जून करतातच, पण ज्यांच्या घरी घट बसवले जात नाही किंवा ज्यांना अद्याप हेच माहिती नाही आहे की आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाने एक मंगल कलश कायमस्वरूपी असायला हवा त्यासाठी आपल्याकडे मंगल कलशाची स्थापना होणं खूप आवश्यक आहे. बरेच जण काय करतात, मातीच्या घटावरच नारळ ठेवतात घटस्थापना करताना, पण मंगल कलशासाठी नेहमी तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या निवडावा जेणेकरून त्यातलं पाणी अजिबात आटत नाही. मातीच्या घटावर आपण जर नारळ ठेवला तर मग काय होतं, मधलं ते पाणी हळूहळू आटत जातं किंवा मडकं मातीचं असतं त्यामुळे ते शोषून घेण्याचं काम करतं.
आणि हे कुठेतरी चुकीचं आहे. बरेच जण बघा असंच करतात, म्हणजे मंगल कलश वेगळा स्थापन करत नाही. मलासुद्धा बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या, म्हणजे इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला तेव्हासुद्धा आणि आपल्या यूट्यूबवरच्या व्हिडिओंमध्ये सुद्धा, की ताई तुम्ही दोन घट का बसवले आहे. पण ते दोन घट नसतात. एका तांब्यामध्ये जेव्हा आपण पाणी भरून किंवा मंगल कलशाचं सगळं साहित्य टाकून नारळ ठेवतो तर तो असतो मंगल कलश. आणि जेव्हा आपण मातीचा एक घट घेतो त्याच्यामध्ये आपण पाणी भरतो, त्याच्यामध्ये सुद्धा सुपारी नाणं टाकायचं, हळदी कुंकू अक्षता टाकायच्या, कडेने त्याला सुद्धा रक्षासूत्र म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आणि त्या कलशामध्ये म्हणजेच मातीच्या घटामध्ये फक्त विड्याची पानं लावायची आणि खाली माती ठेवायची. त्या मातीमध्ये आपल्याला किती म्हणजे 7 प्रकारचं धान्य पेरायचं आहे की फक्त एकाच प्रकारचं पेरायचं आहे ते ठरवून धान्य पेरायचं, जेणेकरून त्या मातीच्या घटामध्ये आपण दररोज पाणी टाकू शकतो आणि ते पाणी झिरपून किंवा कडेने आपण त्या मातीवर थोडंफार पाणी शिंपडत राहिलो तर ते धान्य उगवतं. आणि इकडे आपण धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरलेलं असल्यामुळे मंगल कलशातलं पाणी अजिबात आटत नाही. तुम्ही जर मातीच्या घटावरच नारळ ठेवला तर मग तुम्ही घटामध्ये पाणी कसं ओतता? आणि ओतायला तुम्ही समजा साईडने गेला तरी पण असंही होऊ शकतं की बऱ्याच वेळा तो घट हल्ला जातो आणि नवरात्रीमध्ये तर तसं करणं अजिबात चालत नाही. तुमच्याकडची पद्धत जशी आहे तसं तुम्ही नक्कीच करू शकता, त्यामध्ये बदल करण्याची गरज नाही. पण मग या गोष्टी करताना तुम्हाला तो नारळ हलवायचा नसतो तर मग तुम्ही पाणी कसं घालतात ते पण सांगायला अजिबात विसरू नका. नवरात्रीमध्ये प्रत्येक जण आपल्या कुलदेवीची सेवा करतो. तर कुलदेवी म्हणजे काय? एक प्रकारे दुर्गादेवीचंच रूप आहे, माता पार्वतीचं स्वरूप आहे. आणि या दुर्गादेवीला किंवा आपल्या कुलस्वामिनींना किंवा माता पार्वतीला महिषासूर मर्दिनी असं म्हटलं जातं. तिने महिषासुराचा वध केला होता त्यामुळे देवीला चंडमुंडांचं प्रतीक या अर्थाने लिंबू हे फळ अवश्य वाहावं, तसेच पानाचा विडा देखील वाहावा. चंडमुंडांचं प्रतीक म्हणून तुम्ही देवीला अगदी हिरवं लिंबू किंवा पिकलेलं लिंबू वाहिलं तरी पण चालेल, जेणेकरून नवरात्रीच्या या कालावधीमध्ये तुमच्या हे लक्षात राहील की नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांच्या काळात तुम्हाला लिंबू कापायचं नाही आहे आणि पानाचा विडा देखील खायचा नाही आहे. देवीला आपण पानाचा विडा वाहू शकतो, तो तिला अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर देवीला लिंबू हे फळसुद्धा चंडमुंडांचं प्रतीक म्हणूनच वाहिलं जातं. पण आपल्या घरामध्ये खास करून ज्याला उपवास आहे त्याने तर लिंबू अजिबात कापू नये. बाकीच्यांना काही कामासाठी म्हणजे जसं की खाद्यपदार्थांमध्ये लिंबाचा रस हवा असेल त्यासाठी लिंबू कापण्याची वेळ येत असेल तर ते कापू शकता. पण खास करून व्रतकर्त्यांसाठी हा नियम आहे की जो कोणी नवरात्रीचे उपवास करतो, जो कोणी या 9 ते 10 दिवसांसाठी घटी बसतो किंवा देवीची पूजा करतो त्याने मात्र लिंबू अजिबात कापायचं नाही आणि पानाचा विडा देखील अजिबात खायचा नाही. आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग, नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांसाठी देव घटी बसतात. म्हणजेच काय? घटस्थापनेच्या दिवशी एकदा आपण देवांना स्नान घातलं, त्यानंतर देवांना विड्याच्या पानावर किंवा आसनावर स्थापन केलं की त्यानंतर हलवायचं नसतं, स्नान घालायचं नसतं. आपण त्यांची दररोज पूजा करू शकतो, म्हणजे त्यांना स्पर्श न करता दुरून आपण त्यांना दिव्याने ओवाळू शकतो किंवा फुलं वगैरे वाहू शकतो, नमस्कार करू शकतो. पण मग स्पर्श न करणं किंवा एका जागेवरून न हलवणं या गोष्टींमुळे आपल्याला इतर कोणत्याही दिवशी कुंकुम अर्चन करता येत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही देवीच्या टाकावर कुंकुम अर्चन अवश्य करून घ्या. म्हणजेच काय? एक प्रकारे हा देवीवर केलेला कुंकवाचा अभिषेकच असतो. कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा आणि नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांमध्ये ते कुंकू स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी त्याचा नक्की वापर करा. या कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये काही महत्त्वाचं कार्य घडत असेल, कुणाचा वाढदिवस असेल, कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल, कुणी नोकरीसाठी बाहेर मुलाखत द्यायला वगैरे जात असेल किंवा काही महत्त्वाचं काम कुणाला सुरू करायचं असेल, त्यावेळेस जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं औक्षण करतात तर औक्षण करताना आपण जो काही कुंकवाचा टिळा लावतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू नक्की वापरू शकता. एक प्रकारे देवीचा आशीर्वाद किंवा देवी तत्व त्याच्यामध्ये उतरलेलं असतं म्हणून हे कुंकू अतिशय प्रभावी मानलं जातं. पहिला दिवस हा माता शैलपुत्रीचा असल्यामुळे आपल्या घरातील देवी मातेची पूजा करताना ओम देवी शैलपुत्रे नमहा किंवा शैलपुत्री माता की जय या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 वेळा जप करून तुम्ही देवीला शतशत नमन करू शकता. देवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. याच पद्धतीने नवरात्रीच्या प्रत्येक दिवसांमध्ये देवीची वेगवेगळी रूपं असतात. म्हणजे जसं पहिल्या दिवशी शैलपुत्री माता असते तशी दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी असते. फक्त काय, आपल्या घरातल्या ज्या देवी असतात त्यांची नावं आपण जसं की आज देवीचं हे रूप आहे त्या पद्धतीने मानून पूजा करू शकतो.
ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही किंवा ज्यांना वेळेअभावी किंवा कोणत्याही ठराविक कारणांमुळे देवीची सेवा करणं शक्य होत नाही, पोथ्या पारायणसुद्धा लावणं शक्य होत नाही, त्यांनी या 9 ते 10 दिवसांच्या काळामध्ये फक्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप केला किंवा एकदा जरी म्हणालात तरी पण चालेल. चला मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी आपण नक्की कोणकोणती कामं करू शकतो आणि त्यामुळे आपला दिवस चांगल्या पद्धतीने सत्कारणी कसा लावू शकतो याबद्दलची माहिती दिली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या भरभरून शुभेच्छा सुद्धा.